ईश्वर मॅन्युफॅक्चरिंग या आपल्या युट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे जातकर कुटुंबातील घरामध्ये, ज्याने आपला सिद्धेश्वराचा 55 लिटरचा इन्सुलेशनचा बम्प फिटिंगचा घेतलेला आहे. तर त्यांना आज भेटून त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचा अनुभव काय. नमस्कार सर. नमस्कार सर. सर, सिद्धेश्वरचा बम्प तुम्ही हा घेतलेला आहे, माहिती कुठून मिळाली सर? माहिती काय नाही, गेलतो आम्ही तिथं कंपनीला, तिथं मिळाली आम्हाला कंपनी. मग माहिती आम्ही दुसरं घ्यायला गेलतो आणि हे सांगताना आम्ही हे घेतलं. बर बर बर. मग सगळ्यात स्वस्त आम्हाला हे घावलं आणि भारी मध्ये आहे, काय अडचण नाही. काय तुम्ही चुलीचा वापर करायचा? 90% फरक आहे. म्हणजे काय वाटतं, म्हणजे चुलीला जे चुलीला सारखं जळण घालायला लागत होतं आणि ह्याला एकदा घातलं ना की पूर्ण कुटुंब आंघोळ आंघोळ होते का? होते. त्याला जे इंधन लागायचं ते कमी येते. ते आणि ह्याला इंधन मध्ये किती फरक आहे? लाईक फरक आहे, खूप फरक आहे. बरं, तुम्ही जे आता हे घेतलेलं आहे हे आमच्या कंपनी सांगते 15 तास पाणी गरम राहते. तुमचा काय अनुभव आहे, किती तास पाणी गरम? तेवढं काय आम्ही अंदाज अजून घेतलं नाही. तर काय आम्ही राहत नाही, येळभर कामाला जाते, येऊन 6 वाजता आले तर तेवढं पाणी पाणी म्हणजे गरम असतंय. गरम आहे, येत आहे, तापवलाय. संध्याकाळपर्यंत 6 वाजेपर्यंत गरम पाणी राहते. गरम आहे म्हणजे आमचं जे सांगतंय की ते बरोबर राहते. आणि तुम्ही हे जे घेतलंय त्या घेतल्यापासून काय अडचण, तक्रार कशाची, काय अडचण नाही. काय आहे, सोपं आहे, एकदम सोपं आहे. माणूस काय लागतो, बिझी लागतोय, काय लागेल वर्गाला किंवा काय नाही, कशाची काय अडचण नाही. बरं, आता आमचे जे काय हा बम घेणार किंवा दुसरं काही लोक पाणी तापवायचे काही जे घेतात, तर अशा लोकांना काय सांगाल की आमचा हा बम का घ्यावा त्यांनी? मग माहितीसाठी आम्ही सांगतोय, चांगलं बंब आहे, तुम्ही घ्या, वापरायसाठी चांगला आहे, पाणी गरम राहते जास्त. गरम कसलं लागतंय तुम्हाला? काय ते ह्याला जळण कसलं लागतं? बारकं जळण लागते. किरकोळ काय पण किरकोळ काय वाटेल ते टाकलं तर जळण. तर तुम्ही आमच्या लोकांना काय सांगाल की आमचा हा बंब चांगला आहे, इतर गोष्टीपेक्षा बेस्ट आहे. ओके, धन्यवाद.